गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात अनेक आबालवृद्ध गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला अनंत चतुर्दशी दिवशी मोठ्या जड अंतःकरणाने निरोप दिला. 10 दिवस भक्तांचा पाहुणचार आटोपून गणपती बाप्पाने शुक्रवारी आबालवृद्ध गणेश भक्तांचा निरोप घेतला. यावेळी वरुण राजाने देखील गणपती बाप्पाच्या निरोपाला आपली हजेरी लावली. शहरातील धर्मवीर संभाजी तलाव परिसर तसेच गणपती घाट परिसरामध्ये घरगुती गणपती बाप्पांचे विधिवत विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी भर पावसामध्ये गणेश भक्तांनी गणपती बाप्पाला विसर्जनस्थळी घेऊन गेल्याचे चित्र दिसून आले. यावेळी वरून पाऊस पडत असला तरी भक्तांचा जोश मात्र कायम दिसला. पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात बच्चे कंपनी पावसामध्ये देखील उत्साही आणि आनंदी दिसून आली. बघून घ्या आणि मला सांगा चेक करून सोडता येईल लगेच. यावेळी गणेश भक्तांनी आपले मत व्यक्त करताना कोरोना संपल्यानंतर सर्वत्र सुखशांती नांदू दे अशी प्रार्थना बाप्पांचरणी केली. यावर्षी कोरोनाचं विघ्न गेल्यामुळं गणरायाचं स्वागतही वरुणराजाने एकदम मोठ्या उत्साहात केलं होतं. आणि या वरुणराजाने गणपती बाप्पा जातानाही वरुणराजाने इथं वेगळं वातावरण तयार केलं आहे. त्यामुळे गणेश भक्तामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं आहे. असंच वरुणराजा असं गणरायाची वक्तरदृष्टी ही आपल्या गणेश भक्तावर राहू दे. प्रत्येक वर्षी उत्साह एवढ्याच जोशाने साजरा राहू दे ही ईश्वरच्या गणपती गणरायाची चरित्र. यावेळी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.